तारकपूर परिसरातील इंदिरा कॉलनी इथं लोकशाही विचार मंचाच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झालाय. हा समारंभ सेवालाल मित्र मंडळाच्या वतीनं घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील वंजारे हे होते. तारकपूरमधल्या इंदिरा कॉलनीत लोकशाही विचार मंचाची शाखा स्थापन झाली आहे. सेवालाल मित्र मंडळाच्या वतीनं या शाखेची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील वंजारे हे होते. या विचार मंचाचे संस्थापक सोमा शिंदे यांचं यावेळी भाषण झालं. बंजारा लमाण समाज हा वंचित समाज आहे, त्याला न्याय मिळवण्यासाठी संघटनेच्या वतीनं पाठपुरावा करण्यात येईल आणि ही संघटना नसून हे कुटुंब आहे असा विचार सोमा शिंदे यांनी यावेळी मांडला. लोकशाही विचार मंच सामाजिक संघटना ही जाती आणि धर्मासाठी काम करत नाही, फक्त माणसांसाठी काम करते आणि ही संघटना अनेक गोरगरिबांचे प्रश्न मांडते आहे, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करते आहे. संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांना वाचा फोडली जाती आहे आणि संघटनेमार्फत एकमेकांच्या कुटुंबांना मदत करून नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जातोय असं यावेळी सोमा शिंदे यांनी सांगितलं. संपूर्ण जिल्हाभर या संघटनेच्या शाखा स्थापन होणार आहेत. या कार्यक्रमाचा अध्यक्ष सुनील वंजारे यांचंही यावेळी भाषण झालं. लोकशाही विचार मंचाची शिकवणच ही आहे की आम्ही माणूस म्हणून जगतो आणि माणूसच घडवतो. लोकशाही विचार मंच आज ताकद कुठल्या जातीसाठी किंवा धर्मासाठी लढलेली नाही किंवा कुठल्या जाती धर्मासाठी रस्त्यावर देखील उतरलेली नाही. आज या देशामध्ये आपण पाहतो की सध्याचं जे सरकार आहे ते गोरगरिबांना लुटत आहे, वेगवेगळ्या गोष्टींचं आमिष दाखवत आहे, परंतु त्यांच्याकडून कुठल्याही गोष्ट पूर्ण होत नाही. आणि आज आमच्या ज्या समस्या आहेत खऱ्या अर्थाने त्या आम्हालाच सोडवायच्या आहेत, त्यासाठी लोकशाही विचार मंच संघटन हे उभं राहिलं. आज जवळजवळ जिल्ह्याभर लोकशाही विचार मंचाच्या ठिकठिकाणी शाखा ओपनिंग झालेल्या आहेत. सोमा भाऊ यांचं काम खूप मोठं आहे, त्याचप्रमाणे त्यांचा त्याग देखील खूप मोठा आहे. यावेळी व्यासपीठावर शहर संघटक राजू अनमल, संदीप जाधव, आकाश खरपे, सोनू पात्रे, सुनील चव्हाण, नूतन शाखाध्यक्ष बाबू चव्हाण, उपाध्यक्ष किसन चव्हाण, सिनू राठोड, जमला चव्हाण, रोहित चव्हाण, दामू राठोड, लालसिंग चव्हाण, राहुल कांबळे, दिलीप चव्हाण उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन वंजारे, संतोष चव्हाण, राहुल राठोड, गोविंद चव्हाण, अनिल वंजारे, चंदर राठोड, परेश वंजारे, सुनील राठोड, अजय राठोड, किरण वंजारे, नरसिंह चव्हाण आणि संजय चव्हाण यांनी प्रयत्न केले. संपूर्ण जिल्ह्याभर या संस्थेच्या शाखा काढण्यात येणाऱ्याची घोषणा सोमा शिंदे यांनी यावेळी केली. प्रतिनिधी शुभम पाचारणे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.